मग त्याच्यानंतरचा ऑडिओ व्हिडिओ कोणत्या दिवशी किडनॅप केलं ते सांगा असा प्रश्न विचारला त्यांनी की बाबा आता आपल्याला खोटं करायचं आहे मग कोणत्या दिवशी तर त्यांनी सांगितलं आपल्याला हा प्रश्न विचारला तर सांगायचं सा पहिल्या आठवड्यात तारीख कशाला सांगायची मग तो म्हणतो काही भाग कदाचित गिरीश महाजनला कळला त्याने एफ आय आर कॉपी मागून स्टे घेतला आता प्रयत्न करतायत मी कुठे दिसतो का मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशिरा माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे साहेबांच्या सांगण्यावरून होते पैसा खूप लागतो एका स्टेज नंतर आपले टार्गेट कोण कौन कोण आहेत पुन्हा देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन जयकुमार रावल आता टार्गेट वाढले सुभाष देशमुख सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे फायली तयार आहे हेच आपले सगळे टार्गेट आहे मग त्याच्यानंतरचा व्हिडिओ साहेब पिक्चर मध्ये येत नाही ते कुणाला तरी घरी बसवून सांगतात थेट फोन केला तर उगा स्टेशन डायरीत नोंद नको पण साहेबांना यांना संपवायचेच आहे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना एक लाख एक टक्के संपवायचे आहे गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच पुढच्या वर्षीपर्यंत काढायचे म्हणजे फडणवीस संपतो अनिल देशमुखांनी पुढे तो म्हणतो आता जो अनिल देशमुखांची तारीफ करत होता तो आता पुढे म्हणतो अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमवले शंभर कोटीपेक्षा जास्त असतील किमान अडीचशे कोटी तरी नुसते बदल्यांमध्ये नाही तर वाहन खरेदी बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात दोन वर्षात अडीचशे कोटी रुपये तरी कमावले असतील काय लागतं मुंबईमध्ये शंभर तरी मोठे बिल्डर आहेत प्रत्येकाने दोन तीन कोटी रुपये दिले तरी दोनशे तीनशे कोटी सहज जमा होतात बिल्डरसाठी दोन कोटी काही मोठी रक्कम नाही एक नक्की अनिल देशमुख आपल्या कामी आला असता मी साहेबांचा माणूस पण माझा फोटो ठेवत नाही संबंध दाखवत नाही कधी स्टेटस ठेवत नाही त्यानंतर सांगतो साहेबांचा वेळ घ्या तोवर काही शक्य नाही अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले आहे वळसे काहीच करत नाही आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते कोर्टात काय भूमिका मांडायची हे तेच ठरवतात ते म्हणतील ते ठरते मग दुसरं गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल असे स्टेटमेंट घ्या विश्वजितचं स्टेटमेंट घ्या अठराचे स्टेटमेंट झाले तर मजा येईल एक लेडीज आहे का कोणी तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटकच होऊन जाईल राजकारण करायचे असेल तर सी पी सी आय हे सारे तुमचे पाहिजे मोठ्या साहेबांनी सांगितले खरं म्हणजे देशमुख पंचवीस लाख रुपये घेऊन आले होते पण मी घेतले नाही नंतर तो पकडला गेला पंचवीस लाखात आपली गाडी झाली असती तो स्वतः देत होता तरी आपण घेतले नाही नशीब कशी असते पा पण त्याचं दुःख नाही आपलीच माणसे आहेत तो माणूस पाहिजे होता या नंतरच भुजबळ साहेबांबद्दल काय बोलतात बघा ते सात बायने छगन भुजबळ पैसे देऊन सोडले मुंबईला एक पाटणकर नावाचे वकील आहे जज मॅनेज करते एवढे तिचे काम आहे एक कोटी ठरले पन्नास लाख ती ठेवते पन्नास लाख देते गिरीश महाजनची फाईल तिलाच द्या ती पुढे सरकुएल रावलला आठ टाकले असते आणि महाजनला उचलले असते दोन उचलले असते तर अक्का भाजप हादरून गेला असता मग एंट्री झाली आहे माननीय अनिल गोटे साहेबांची अनिल गोटे साहेबांसोबत कॉल आहे ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण तावडे गिरीश महाजन रावल देवेंद्र फडणवीस रणजित पाटील सर्व भरलेली आपल्याकडे गोटे साहेब आपले कुठे भेटणार तीच आरबीआय जवळील तीनशे दोन नंबरची खोली साहेबांची इच्छा आहे आपण करू सगळे खचून जाऊ नका संजय राऊतांची वेळ घ्या मी सोबत येतो आपल्या जो सगळं आहे आपण सगळं करू साहेबांची मोठ माझे बोलणे झाले आहे सीएम फाउंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीण मध्ये करतोय साबांचे बोलणे झाले सीएम फाउंडेशनचा गुन्हा म्हणजे काय सीएम रिलीफ फंडाच्या अंतर्गत जे पैसे आपण मागच्या काळात देत होतो एक सेपरेट व्हिडिओ येतो मी योग्य वेळी येत अनिल गोटे राज्याचे एक मंत्री दोन माणसं अजून आणि एक डॉक्टर मुंबईच्या मोठ्या हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्या डॉक्टरला सांगण्यात आलं की सी एम रिलीफ फंडाच्या संदर्भात पहिल्यांदा एक तू तक्रार दे की माझ्याकडे पेशंट आला नाही किंवा काय असेल आम्ही ती रजिस्टर करतो देवेंद्र फडणवीसांवर होणार नाही ती ओमप्रकाश सेटेवर करू आणि मग ओमप्रकाश सेटेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना त्यात गुंफू आणि या संदर्भात पुढे आलाय मी दाखवतो सगळं सोलापूर ग्रामीण मध्ये आपला हा गुन्हा आपल्याला दाखल करायचा आहे मग त्यानंतर आपल्याला या व्हिडिओमध्ये माननीय साहेब दिसत आहेत त्यांची एंट्री आहे सीएम रिलीफ फंडाची फाईल घ्यायला आलो वकील मोरे सांगतात सापडत नाही शोधून देतो ओरिजिनल साहेबांकडे माझ्याकडे झेरॉक्स आहे आपल्याकडे चार फायली आहेत पांडे साहेबांना सांगून रजिस्टर करून घेतो पांडे साहेब शंभर टक्के करणार म्हणजे करणार तो एकमेव माणूस आहे अजून लोक एंट्री होते आहे मंगेश चव्हाण फाईल देतो गोटे साहेब मंगेश चव्हाण च्या फाईल मध्ये मला इंटरेस्ट नाही काय असंच आहे वकील अरे मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे मंगेश चव्हाण ची फाईल देतो मग ते फाईल देतात वकिलाचा असिस्टंट म्हणतो आपण एक कॉपी काढून घ्यायची का वकील म्हणतात गोटे आणि आपण काय वेगळे आहोत का त्यांच्याकडे फाईल असली म्हणजे आपल्याकडेच आहे ते मंत्री झाले म्हणजे आपणच मंत्री झालो मी तुम्हाला एक्सपर्ट माणूस देतो तो धुळ्याला येईल आणि तुम्हाला संपूर्ण फाईल समजवून सांगेल साहेब तयार आहेत जून मध्ये संजय पांडे रिटायर होत आहेत आता तो मुंबई सीपी झाला आहे त्याने सांगितले की मी केस रजिस्टर करून देतो त्याच बोलीवर आपण त्याला बसवले आहे मी रजिस्टर करायला लावतो असेही त्यांनी सांगितले जयंत पाटील साहेब सगळं बोलून घेतील तुम्ही ईडीकडे तक्रार करा मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची तुम्ही आरोप करा मग आम्ही हायकोर्टात जाऊ तोवर मेडिकलची फाईल आपण लावू भाजपला दहा कोटी रुपयाची देणगी मिळाली याची तुम्ही तक्रार करा जी झाली तक्रार केली त्यांनी त्यांना माहीत नाही ते कुठल्या कुठनं मिळाली पण केली त्यांनी तक्रार या एका पत्रामुळे नवाब मलिक यांची चौकशी स्टॉप होऊन जाईल हे सगळ्या सगळ्या प्रकरणात हेच वकील दिसतात मला गृहमंत्री मोदय कारण मग ऍडव्होकेट एम डी पाटील यांचा त्यांना कॉल येतो एम डी पाटील कोण आहेत रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्ये एम डी पाटील हे वकील आहेत एम डी पाटील रश्मी शुक्ला प्रकरणात टेलिग्राफ ऍक्ट अनुसार ती केस कशी बसेल असं मला ओपिनियन तयार करून द्या मग हे ते ओपिनियन तयार करून देतात आणि ते ओपिनियन त्यांना पाठवलं जातं आणि मग ते त्यानुसार पुढची कारवाई करतात मग पुढचा व्हिडिओ आहे साहेबांनी नगरायला सांगितले जयंत पाटील यांनी सांगितले पण तू ऐकतच नाही काय करायचं साहेब म्हणाले तुला जे जे पाहिजे ते ते कर फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला आपले जजेस आणायचे कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची ही आपली भूमिका असते तीच आपण करणार आहोत त्यानंतर हे सरकारी वकील साहेब काय म्हणतात नवाब मलिक यांनी सांगायचे असते की हा जो फ्रॉड आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला जे दहा कोटी भाजपला जे ते डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आणि मी ते केले असेही सांगायचे मग ते गोटे यांना विचारतात हे चौदा मध्ये आले आहेत की त्याच्यानंतर आले आहेत मग ते म्हणतात चौदा मध्ये म्हणतात जोरदार पत्रकार परिषद घ्या मग तिथनं अनिल गोटे गोटेसाहेब जयंत पाटील साहेबांना फोन लावतात आता हे खरे जयंत पाटील आहेत की खोटे आहेत मी सांगू शकत नाही त्याच्यात काही माणूस दिसत नाही आहे पण त्यात मोबाईल दिसतो आहे